पवार साहेबांची आत्मा कोण असेल नाहीतर लोकांची आत्मा इथं कोण असेल, तो दोन्हीचा विचार केला तर एकच नाव निघतं, म्हणजे आदरणीय पवार साहेब। तुम्ही जागा न्या, नाहीतर पवार साहेबांची जागा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कितीही स्वप्न तुम्ही बघितले आणि ते कुणीही बघितले तर पवार साहेबांची जागा हे कुणी घेऊ शकत नाही। अहो तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, हे आमचे पवार साहेब आहेत। आज सुप्रियाताईंची 4 तारखेची विजयाची सभा कशी असेल त्याचं ट्रेलर आज इथं या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिला। या सांगता सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रेमाचे एक असे व्यक्तिमत्व फार मोदी साहेबांपासून शहासाहेबांपर्यंत फार खालच्या भाजपच्या कार्यकर्त्यापासून पण वरपर्यंत हे सर्व लोक फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातले हे सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात असे आपले स्वाभिमानी मराठी माणूस मध्ये आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथं काकी उपस्थित आहेत, कुटुंबीय उपस्थित आहेत, पत्रकार व आपल्या बारामती व आसपासच्या परिसरामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, काही लोक असे म्हणतात की पवार साहेब एक भटकती आत्मा आहे। त्या दिल्लीवाल्या नेत्यांना मला सांगायचंय, पवार साहेबांची आत्मा कोण असेल नाहीतर लोकांची आत्मा इथं कोण असेल, तो दोन्हीचा विचार केला तर एकच नाव निघतं, म्हणजे आदरणीय पवार साहेब। लहानपणीपासून मी स्वतः सांगता सभेला तिथं येत आलेलो आहे। मी तिथं कुठेतरी बसायचो, जागा यंदा थोडीशी वेगळी आहे पण मी स्वतः तिथं प्रचार केलाय, माझ्या काकांनी केलाय, माझ्या आईली कितला केलाय, माझ्या काकींनी केलेला आहे, तसंच माझ्या आत्या असतील या सर्व लोकांनी, दादांचा प्रचार असेल, साहेबांचा प्रचार असेल नाही तर सुप्रियाताईंचा प्रचार हा केलेला आहे। ठीक आहे, यंदा या आमच्या उपस्थितीची जास्त चर्चा कदाचित यंदा होतीये पण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही कुठं बसलेलो असायचो, आम्ही कशा पद्धतीने प्रचार करायचो, कोणाकोणाच्या घरी जायचो या बाबतीतली चर्चा होत नव्हती आणि मग तिकडं बसून सर्वांची भाषणं आम्ही तिथं ऐकत असायचो। पण यंदाचं वातावरण थोडंसं वेगळे, आपल्यातलेच एक आता भाजप बरोबर गेलेले आहेत, कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून कुठंतरी मला त्या बाबतीत वाईट वाटतं, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे आणि ते जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांनी पार्टी नेली, चिन्ह नेलं, अखी राजकीय यंत्रणा नेली, अहो जागा सुद्धा नेली। हो तुम्ही जागा न्या, नाहीतर पवार साहेबांची जागा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कितीही स्वप्न तुम्ही बघितले आणि ते कुणीही बघितले तर पवार साहेबांची जागा हे कुणी घेऊ शकत नाही। पवार साहेब आपल्या सर्वांचा हृदयात आहे, आपल्या काळजाचा पवार साहेब एक तुकडा आहे आणि असंच बनलेत का हो तो तुकडा? गेल्या 60 वर्षामध्ये या परिसरातल्या लोकांच्या हितासाठी, संबंध महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी,
अख्ख्या देशाच्या लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केले, परिश्रम केले. पवार साहेबांच्या प्रचाराची सुरुवात जर आपण बघितली तर सायकलवर असायची. त्यांचे त्या काळातले जे कोणी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर प्रचारासाठी फिरायचे, पवार साहेब अजूनपर्यंत त्यांना विसरलेले नाहीत. तिथून सुरू झालेला प्रवास, या भूमीतून झालेला प्रवास, नंतर राज्यमंत्री, मंत्री, मग या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे डिफेन्स मिनिस्टर, या देशाचे कृषी मंत्री, असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. जेव्हा केव्हा त्यांच्याकडे पद होतं, जो कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्या सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू कोण असेल, तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे त्यांच्या निर्णयाचं केंद्रबिंदू असायचं. तर मग या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कुटुंब नसेल की पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्या योजनेच्या माध्यमातून पोचलेला नाही. म्हणून सांगतो, पवार साहेबांची जागा घेणं सोपं नाही आणि कुणी सुद्धा घेऊ शकत नाही. जेव्हा केव्हा पवार साहेब संबोधित करतात आपल्या सगळ्यांना, पवार साहेब हेच बोलतात, या परिसराचा आणि महाराष्ट्राचा मी विकास का करू शकलो, तर त्याचं फक्त एकच कारण आहे, इथं असणारी जनता आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून तो विकास मी करू शकलो. पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं मी केलं, मी म्हणणारे हे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत, नाही तर भाजप मध्ये आहेत. त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो. खरं तर पवार साहेब जेव्हा जागा बदलली तेव्हा लोकांनी ठरवलं होतं मोठ्या संख्येने तुमचं मनोगत तिथं ऐकण्यासाठी यायचं. आणि जे दिल्लीचे नेते आहेत ते म्हणतात पवार साहेबांना कुटुंब सांभाळता आलं नाही. त्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो, पवार साहेबांचं कुटुंब कुठं असेल तर हे पुढे बसणारी जनता म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे. हे तुम्ही कसं नेणार? पवार साहेब हृदयामध्ये बसले ते तुम्ही कसं नेणार? या सर्वसामान्य जनतेचं पवार साहेबांवर प्रेम आहे ते तुम्ही कसं नेणार? 60 वर्षामध्ये सायकलवरनं, मोटरसायकल मोटरसायकलवरनं, गाडी गाडीवरनं, जे कुठलं पद असेल ते सत्तेतलं असू नाही तर विरोधात असू, पवारसाहेब लोकांपर्यंत पोचलेत. अनेक आंदोलनं पवारसाहेबांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोचले म्हणून आजपर्यंत जी कुठली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची आली त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आदरणीय पवारसाहेब. अजितदादा तुम्ही म्हणालात मोदी साहेबांचा एक फोन आला तर काम होत असतं. तुम्ही मोदी साहेबांबरोबर जाऊन 10 महिने झाले दादा, आमच्या कांद्याचा प्रश्न सुटला नाही दादा, आमचा दुधाचा प्रश्न दादा सुटला नाही, रेट नाही वाढले, खताच्या किमती वाढल्यात दादा, आमचे हेच कष्ट करायची मुलं आज बेरोजगार आहेत दादा, आमच्या ड्राय भागातले इथं अनेक लोक विविध तालुक्यातून आणि खास करून बारामती तालुक्यातून आले दादा, 8 महिन्यामध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही दादा. दादा मग मोदी साहेबांचा फोन कशासाठी येतो? तुमच्यावर ही कारवाई करेल ती कारवाई करेल नाही तर ये माझ्याकडे हे सांगण्यासाठी फोन येतो का? त्यामुळे याला विकास म्हणत नाही, याला उत्तर आपण कशातून देणार आहे? कशातून? बर अजून एक व्हिडिओ आहे का? सहापर्यंत सभा चालणार आहे, मी 5 मिनिटं येतो घेतो आणि तुम्हाला सांगतो सभा आहे का? अहो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती? सुप्रियाताईंच्या बद्दल, तुम्ही महिला आहात, घरी जावा, जेवण बनवा, बांगड्या घाला असं ते म्हणतायत. ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो, आपण
तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी, पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही. म्हणून मग आपण काय केलं, आमच्या सर्व माता भगिनी एकवटल्या आणि एकत्र येऊन 10,000 महिला 3 तारखेला त्या मैदानावर जाऊन तिथं सभा घेतली. त्यामुळे दादांनी सुद्धा द्रौपदीबद्दल चुकीचे शब्द तिथं काढले आणि तुम्ही महिलांना कमी समजता. अहो तिथं जी सभा चालली आहे त्या सभेपेक्षा 5 पट गर्दी आमच्या या होतकरी महिलांनी तिथं केले होते. त्यामुळे महिलांना तुम्ही कमी समजू नका, आमच्या वाघिणी आहेत या. आणि त्यांनी हे इलेक्शन आता हातात घेतलंय आणि स्वाभिमान राखण्याची जबाबदारी आमच्या या माता भगिनीने युवानी आणि वडीलधाऱ्यांनी तिथं घेतलेली आहे. त्यामुळे महिलांबद्दल बोलू नका, महिला या इलेक्शन मध्ये त्यांची ताकद तिथं दाखवून देणार आहेत. अजून कुठला व्हिडिओ राहिला का? संपला? कुठला राहिलाय? चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी 2 वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजते, आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते. हे शेवटची घटक आहे मी तुम्हाला सांगतो. या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल, आपल्या आत्मेबद्दल, आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? अहो तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही, असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे पवार साहेब आहेत. अरे यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कुणी ऐकलं असतं, दादांनी पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? याच बदललेले दादा आम्हाला नाही पटत. हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात.